दाट पडती व्यावसायिक आणि पर्यटनावर परिणाम होतो असं तिथल्या व्यावसायिकांनी पत्र लिहिलं आहे. तुम्ही कसं म्हणता असं आहे की त्या ठिकाणी शांतता राहावी. जे काही आंदोलन चाललं आहे त्या आंदोलकांनाही मी या ठिकाणी निवेदन करतो आहे की त्यांनी आंदोलन ते परत घेतलं पाहिजे. शेवटी या संदर्भात एक प्रक्रिया झालेली आहे, त्या प्रक्रियेतनं हा संपूर्ण निर्णय झालेला आहे. आणि शेवटी भारतामध्ये काही झालं तरी छत्रपती संभाजीराजेंचाच उदोउदो होईल, इथे औरंगजेबांचा उदोउदो होऊ नाही शकत. त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी शांतता नांदावी या दृष्टीनं जे काही प्रयत्न करावे लागतील ते आम्ही करूमध्ये एक चांगला प्रोजेक्ट आला होता जपानचा वगैरे. आजही त्या ठिकाणी ठेकेदारावरून मोठे प्रकल्प बाहेर जात आहे असंही बोललं जातं. याच्याकडे कसं गुंडगिरी वाढते नाही, थोडं याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. मी ती सुरुवात केली आहे. आणि जे लोक आमच्या कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रकल्पांना ब्लॅकमेल करतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. साहेब मुश्रीफांच्या घरी पुन्हा धाड पडतीये मला त्याची कुठलीही कल्पना नाही, मी माध्यमांवरच बघितलेलं.